मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली असून दामोदर पार्क इथे ही घटना घडली आहे। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 3 महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे। घाटकोपर मधील LBS रोडवरील श्रेयस सिनेमाजवळ साई दर्शन नावाची ही इमारत होती। आज सकाळी 10:30 सुमारास ही इमारत जमीनदोस्त झाली। या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। या इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम सुद्धा कार्यरत होता। इथे काही दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुरू होतं। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अग्निशमन दल, मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव कार्य युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे। माहिती समोर जी आलेली आहे आता की 10:30 सुमारास ही घटना घडली। 12 फ्लॅट आहेत, 55 ते 60 लोक या बिल्डिंग मध्ये राहतात। ग्राउंड फ्लोरला रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये किती लोक होते ते माहित नाही। 55-60 लोकांपैकी जी मुलं होती सकाळची शाळा होती ते निघून गेलेत, काही लोक देवदर्शनाला गेले होते। आता प्राथमिकता ढिगारा काढून लोकांना जे काही फसलेले असतील त्यांना बाहेर काढावा, त्यांना उपचार द्यावा, हा प्रायोरिटी आहे। बाकीची यंत्रणा आणि बाकीची इन्क्वायरी वगैरे नंतर सगळी होत राहील। किती कुटुंब होती इमारती? और कितने लोग? 9:30 के बीच में पहले थोड़ी बिल्डिंग हिली और हिली, उसके बाद ही है ना आधे लोग तो निकल गए, उसमें थोड़े बच्चे, और जो बाद में जब मिली ना तो सारे बच्चे भागे और सारे पब्लिक वहाँ से निकले। कितने लोगों फंसे होने के चांस? 25 जन है अंदर। 25 जन। अभी राहत कार्य कैसे चल रहा है? राहत कार्य तो बेचारे सपोर्ट तो कर ही रहे, सब अच्छे ही कर रहे हैं। दरम्यान या दुर्घटनेबाबत चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली आहे। त्यांच्याशी अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी। काँग्रेसचे आमदार नसीम खान आमच्याबरोबर आहेत। सर, घाटकोपरची जी इमारत पडली, दुर्घटना गंभीर आहे, त्याची चौकशीची मागणी करताय, नेमकं काय चौकशीची मागणी करताय? नाही, प्रश्न असा आहे की जी मला माहिती मिळालेली आहे त्या माहितीअनुसार ती बिल्डिंग 15 ते 20 वर्ष जुनी बिल्डिंग होती। आता 15 ते 20 वर्षाची बिल्डिंग कशी पडू शकते, प्रश्न हा नंबर 1। प्रश्न नंबर 2, जर ही बिल्डिंग जर्जर झाली असेल, डेलिबरेट झाली असेल, तर प्रत्येक मान्सूनच्या अगोदर, पावसाळ्याच्या अगोदर महानगरपालिका आपल्या विभागामध्ये प्रत्येक इमारतीचं सर्वेक्षण करत असते, ऑडिट करायला लावते सोसायटीला। त्या आधारावर जर डेलिबरेट असेल, जर्जर असेल, तर त्या खाली करण्याच्या नोटिसेस देतात आणि खाली करवतात। आता ही बिल्डिंग का त्याची ऑडिट करण्यात आलेली नाही आहे, का त्याला नोटीस देऊन खाली करवण्यात आली नाही जर जर्जर असेल? आणि एक तिसरी माहिती माझ्याकडे अशी सुद्धा आहे की त्या ग्राउंड फ्लोरमध्ये अनेकित बांधकामसुद्धा चालू होता, त्यामुळे कदाच ही कोलेप झाली असेल। तर हे सर्व उच्चस्तरीय ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि ह्या इमारतीमध्ये जे लोक अडकलेले आहेत, जे लोक बेघर झालेले आहेत, ते इमारतीमध्ये राहणारे लोक, त्यांची वैकल्पिक व्यवस्था शासनाने त्वरित करून दिला पाहिजे। सर, इमारत बेकायदेशीर त्या मी बोलत नाही आहे, त्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोरमध्ये काहीतरी काम चालू होतं अशा लोकांचं म्हणणं आहे, अशी तक्रार आहे। त्या इमारतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू होतं याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा पद्धतीचं आमदार नसीम खान यांनी मागणी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसेसह हेमंत बिरजे, जय महाराष्ट्र, मुंबई। घाटकोपर इमारत दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी केलाय। तर या संदर्भात सचिन अहिर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। घाटकोपर इमारत दुर्घटनेचा मृतांचा आकडा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी राज्यमंत्री सचिन अहिर आहेत। काय सांगाल, ही दुर्घटना घडलेली आहे, मागच्या वर्षीसुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, मात्र पालिका प्रशासन असेल किंवा राज्य सरकार कुठला धडा घेताना पाहायला मिळत नाही आहे। कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे,
विधान भवन मध्ये आपण जे कायदा पारित केला त्यामध्ये अशा अनधिकृत बांधकाम होत असतील तर त्याला जबाबदार स्थानिक वॉर्ड ऑफिसर असेल, पोलीस PI असेल, बीड ऑफिसर असेल केले, पण एकही कारवाई एवढ्या वर्षांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत नाही। आज फक्त सांगण्यात येतोय की आम्ही नोटीस दिली होती, मग नोटीस दिली होती तर मग हे काम कोणी केलं, का चालू झालं, आणि मग आज पिलर काढण्याची एवढीपर्यंत जर मजल जर जात असतील कॉन्ट्रॅक्टरांची आणि ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये कुठचा कोणाचा राजकीय वरदस्त आहे का, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील। पण या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर जे निष्पापची लोकं आज दुर्दैवाने मृत्युमुखी झाली आहे ह्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावं लागेल। राज्य सरकारने क्लस्टर धोरण अजापी जाहीर केलं नाही, मध्ये जाहीर केल्यानंतर देखील त्याची अंमलबजावणी आज कुठे होत नाही, कायद्यामध्ये तरतूद असून पण त्यात काय करत नाही, म्हणून अशा या घटना होत आहेत। किमान या घटनेनंतर राज्य सरकारचे डोळे उघडतील आणि निवळ फक्त आज घाटकोपर पुरता हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित त्यांनी न ठेवता संपूर्ण मुंबई शहराचा आणि विशेषतः मुंबई शहराच्या लागत असलेले उल्हासनगर असेल, ठाणा असेल, परत एकदा मोडकळी झालेल्या इमारतीच्या प्रश्नाची बाबतीतली चर्चा करावी लागेल, नाही तर असे अनेक घटना घडतील। प्रमाणात जबाबदार धरलं पाहिजे, तातडीने त्यांना अटक केली पाहिजे, त्याचपण राजकीय हस्तक्षेप होतो का हे सुद्धा पाहिलं पाहिजे अशा प्रकार सचिन अहिराणी म्हटलं आहे। मात्र एकूण जर पाहिलं का डॉकयार्ड इमारत ज्यावेळेस काही दिवसापूर्वी कोसळलेली होती त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचे पिलर जे आहे ते हटवलेले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती आता घाटकोपरच्या इमारतीच्या दुर्घटनेत पाहायला मिळते, त्यामुळे काही ते जागा राहिला का नाही का प्रशासन अजूनही झोपलेलं आहे हे आता प्रश्न समोर येत आहेत। कॅमेरामन संदीप रणवीर, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।